हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य महाराष्ट्रातले सर्वच्या सर्व डिटेलमध्ये पाहणार आहोत त्याचे पाहताना आपण त्याचे स्थापना वर्ष कोणती दुसरं म्हणजे क्षेत्रफळ किती आहे त्याचं चौरस किलोमीटरमध्ये ते पाहणार आहे आणि प्रत्येक जिल्हा वाईजमध्ये राष्ट्रीय उद्यानं कोणतं आहे अभयारण्य कोणतं आहे ते पाहणार आहे आता या टॉपिकचा तुम्हाला अभ्यास करताना दोन तीन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की भारतामध्ये स्थापन झालेलं पहिलं किंवा महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेलं पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे अशा अनुषंगाचे प्रश्न सुद्धा अनालिसिस करणं गरजेचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल ऐकन दिसते त्याच्यावर क्लिक करा म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील तर आज आपण वेळ न दोडता काय करूया आपल्या लेसनला सुरुवात करूया आता माझा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं की जे राष्ट्रीय उद्यान स्थापनेनुसार पहिल्यांदा असं म्हणतोय तर ते आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान एकोणीसशे पंचावन्न साली स्थापन करण्यात आलेलं होतं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येतं आता अभ्यास करताना आपण नागपूर जिल्हा सुरुवातीला पाहूया नागपूर जिल्ह्यामध्ये कोणते राष्ट्रीय उद्यानं आहेत किंवा अभयारण्य आहेत ते पाहूया पहिलं येतं ते पेंच राष्ट्रीय उद्यान पेंच राष्ट्रीय उद्यानचं स्थापना वर्ष आहे एकोणीसशे पंच्याहत्तर साली आणि याचं क्षेत्रफळ आहे दोनशे सत्तावन पॉईंट सव्वीस चौरस किलोमीटर पेंच व्याघ्र प्रकल्प सुद्धा नागपूरमध्ये येतो पण त्याचं क्षेत्रफळ थोडंसं कमी किंवा दोन्हींचं सारखंच आहे समोर शकतो दोन सत्तावन चौरस किलोमीटर आणि एकोणीशे ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये पेंच व्याघ्र प्रकल्पाला स्थापना दिलेली आहे तर हे पेंच राष्ट्रीय उद्यान आणि पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूरमधलं त्यानंतर नवेगाव राष्ट्रीय उद्यान कधीच आहे तर गोंदियाचा आहे एकोणीसशे पंच्याहत्तरला आणि एकशे तेत्तीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी क्षेत्रफळ आहे त्याचं चौरस किलोमीटरमध्ये म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तरला ला स्थापन झालेली आता आपण एक एक अशा सिरीज अनालिसिस करत जातो एकोणीसशे पंच्याहत्तरला ला स्थापन झालेली तीन महत्वाची राष्ट्रीय उद्यानं कोणती असं पाहूया उलट त्यातलं येतं पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर दुसरं आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया आणि तिसरं आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान चिखलदरा अमरावती हे एकोणीसशे पंच्याहत्तर साली स्थापन झालेली तीन महत्त्वाची राष्ट्रीय उद्यानं आणि या तीन राष्ट्रीय उद्यानामध्ये सगळ्यात क्षेत्रफळानं मोठं म्हटलं तर ते येतं गोगामल राष्ट्रीय उद्यान त्याचं तीनशे एकसष्ट पॉईंट अठ्ठावीस चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे हे लक्षात ठेवायचं म्हणजे ठेवायचं गोगामल राष्ट्रीय उद्यान खूप महत्त्वाचं आहे सर्वाधिक जास्त क्षेत्रफळ असणारं राष्ट्रीय उद्यान म्हणून त्याची गणना होते तर हे पे नव्हे त्यानंतर येतं ते म्हणजे पेंच राष्ट्रीय उद्यान दोनशे सत्तावन्न आणि नवेगाव एकशे ते पॉईंट अठ्ठ्याऐंशी त्याच्यानंतर पुढचं येतं ते म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली एकोणीशे त्र्याऐंशीला स्थापना एक आहे त्याची हां किती स्थापना एकोणीसशे त्र्याऐंशीची ची स्थापना आहे त्यानंतर अमरावतीमध्ये एकूण चार राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प टोटल कन्सिडर केले तरी येतात पहिलं आपण गुगल गोगामल राष्ट्रीय उद्यान पाहिलं चेकलदराचं एकोणीशे पंच्याहत्तर सालची स्थापना आणि सर्वाधिक जास्त क्षेत्रफळानं मोठं असलेलं राष्ट्रीय उद्यान पाहिलं त्याच्यानंतर मेळघाट अभयारण्य पण आहे आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प पण आहे हे लक्षात घ्या आता या मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्य याच्यामध्ये व्याघ्र प्रकल्प हे सुरुवातीला स्थापना झालेली आहे मेघ्रा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना आहे एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये आणि जो मेळघाट अभयारण्य आहे त्याची स्थापना आहे एकोणीसशे पंच्याऐंशी आता आणि या दोघांमध्ये जर कंपॅरिझन केलं तर व्याघ्र प्रकल्पाचं जे क्षेत्रफळ आहे ते मेळघाट अभयारण्याच्या दुप्पट्टीपेक्षाही जास्त आहे हे लक्षात घ्या इथं दिले कारण मेळघाट अभयारण्याचं जे क्षेत्रफळ आहे ते सातशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट पंच्याहत्तर चौरस किलोमीटर आहे आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचं जे क्षेत्रफळ आहे ते सोळाशे सत्त्याहत्तर चौरस किलोमीटर आहे म्हणजे तुम्हाला मेळघाट व्याघ्र प्रकल्प अगोदरचा एकोणीशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरचा आणि अभयारण्य येते एकोणीशे पंच्याऐंशी त्याचबरोबर वान अभयारण्य सुद्धा कोणत्या तो प्रश्न असा विचारला व्यान अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात तर ते अमरावती जिल्ह्यामध्ये आहे आणि स्थापना हे एकोणीसशे सत्त्याण्णव साली दोनशे अकरा चौरस किलोमीटर एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे म्हणजे तुम्हाला आता लक्षात ठेवताना हो काय काय लक्षात ठेवलं आतापर्यंत जेवढ्या गोष्टी पाहिल्या ते लक्षात ठेवा पहिलं पाहिलं होतं आपण ताडोबा एकोणीशे पंचावन्नची ची स्थापना आहे राष्ट्रीय उद्यानाची त्यानंतर एकोणीशे पंच्याहत्तरला ला तीन राष्ट्रीय उद्यानं स्थापन झाली एक होतं पेंच दुसरं होतं नवेगाव राष्ट्रीय उद्यान आणि तिसरं होतं गुगामल त्यातलं गुगामल का लक्षात ठेवायचं आहे कारण ते क्षेत्रफळानं सगळ्यात मोठं आहे त्याच्यानंतर आपण पाहिलं मेळघाट अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पामध्ये व्याघ्र प्रकल्प त्याहत्तर चौऱ्याहत्तरचे आहे परंतु राष्ट्रीय क्षेत्र क्षेत्रफळाच्या सुद्धा ते अभयारण्याच्या दुपटीपेक्षा जास्त आहे हे लक्षात आणि वान अभयारण्य हे अमरावतीमध्ये आता चंद्रपूरमध्ये आपण ऑलरेडी पाहिलं होतं ते म्हणजे ताडोबा राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान त्यासोबत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे आणि अंधारी अभयारण्य पण आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना आहे एकोणीसशे पंचावन्न सालची पहिलं महत्वाचं भारतातील महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान म्हणून ज्याला ओळखलं जातं ते म्हणजे ताडोबा राष्ट्रीय उद्यान एकोणीशे पंचावन्नची स्थापना आहे आता ह्याची ना तुम्हाला क्षेत्रफळ तोंड पाठ ठेवणं गरजेचं आहे कारण जी गोष्ट महाराष्ट्रातली पहिली किंवा महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी असणं गरजेचं आहे ते पाठ असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला हे लक्षात राहणं गरजेचं आहे म्हणजे कसं ताडोबा राष्ट्रीय उद्यान एकोणीसशे पंचावन्नची स्थापना आहे एकोणीशे पंचावन्न ची स्थापना आहे आणि एकशे सोळा पॉईंट पंचावन्न चौरस किलोमीटर एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती एकोणीशे पंच्याहत्तरची ची स्थापना आहे आणि तीनशे एकसष्ट पॉईंट अठ्ठावीस तीनशे एकसष्ट पॉईंट अठ्ठावीस चौरस किलोमीटर एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे हे दोन्ही आकडेवारी तुमचं तोंड पाठ असणं गरजेचं आहे परीक्षेसाठी ते खूप महत्वाचं आहे त्यानंतर चंद्रपूरमध्ये अंधारी अभयारण्य पण येतं आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पण येतो अंधारी अभयारण्य एकोणीशे शहाऐंशी सालचं आहे आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवचा आहे आणि यांच्या क्षेत्रफळामध्ये बघितलं तर एवढा फरक नाही आहे ताडो अंधारी अभयारण्याचा आहे पाचशे नऊ आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा सा सहाशे वीस ते काय लक्षात नाही ठेवलं तरी चालेल परंतु अंधारी अभयारण्य एकोणीशे शहाऐंशी आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव हे सुद्धा जाता जाता जरूर कन्सिडर किंवा किंवा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा हा एक महत्वाचा पॉईंट आता सांगलीमध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत सांगलीमधलं काय महत्वाचं आहे तर चांदोली राष्ट्रीय उद्यान चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये जवळजवळ चार जिल्ह्यांचा समावेश होतो चांदोली राष्ट्रीय उद्यान त्याची स्थापना आहे दोन हजार चार तीनशे सतरा चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आहे महत्वाचं काय लक्षात ठेवायचं तर हे सागरेश्वर अभयारण्य बऱ्याच वेळेला काय होतं आपल्याला की हे कोणत्या जिल्ह्यामध्ये नाही सांगता येत नाही त्याच्यामुळे हे गोष्ट लक्षात ठेवायचं त्याचा जिल्हा खूप महत्वाचा आहे सागरेश्वर अभयारण्य सांगली जिल्ह्यामध्ये येतं याची स्थापना एकोणीशे पंच्याऐंशीची ची आहे आणि क्षेत्रफळे दहा पॉईंट सत्याऐंशी चौरस किलोमीटर एवढं आहे त्यामुळे सांग सॉरी सांगली जिल्ह्यामधलं सागरेश्वर अभयारण्य नक्की लक्षात ठेवा त्यानंतर बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये तीन अभयारण्य येतात त्यामध्ये आंबा बारवा ज्ञानगंगा आणि लोणार आता ह्याच्यामध्ये ना कमीपासून जास्तपर्यंत क्षेत्रफळ जर बघितलं तर त्याच्यापेक्षा अगोदर एकोणीसशे सत्त्याण्णव ला दोन ह्याच्यामधल्या अभयारण्याची स्थापना झालेली आहे स्थापनेप्रमाणे उलट जाऊ एकोणीसशे सत्त्याण्णव ला दोन झालेली त्यामध्ये काय येतं आंबा बारवा अभयारण्य आणि ज्ञानगंगा अभयारण्य एकोणीसशे सत्त्याण्णव एक तुम्हाला गोष्ट आठवते का अगोदर आपण पाहिलं होतं वान अभयारण्य काहीच आहे वान अभयारण्य अमरावतीचं याची स्थापनावर सुद्धा नक्की लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला एकोणीशे सत्त्याण्णव साली स्थापन झालेली अभयारण्य कोणती तर वान अभयारण्य एकोणीशे सत्त्याण्णवचं आहे अंबा बारवा अभयारण्य एकोणीसशे सत्त्याण्णवचं आहे ज्ञान अभयारण्य एकोणीसशे सत्त्याण्णवचं आहे यातलं वान अभयारण्य हे अमरावतीमध्ये येतं अंबा बारवा आणि ज्ञानगंगा ही हे अभयारण्य कुठे येतात तर बुलढाण्यामध्ये येतात आता तुम्ही लक्षा जर लक्षात ठेवताना सायमल टेनिसली तीन चार गोष्टी नक्की लक्षात ठेवायच्या हे वान मी सांगितलं होतं एकोणीशे सत्त्याण्णव पहा अंबा बारवा आणि ज्ञानगंगा एकोणीसशे सत्त्याण्णवचा पहा हे दोन्ही महत्त्वाचं आहे त्याचबरोबर भामरागड अभयारण्य याचीसुद्धा स्थापना वर्ष कितीचं आहे एकोणीसशे सत्त्याण्णवचं आहे म्हणजे तुम्ही असं कम्पॅरेटिव्ह जर केलं तर तुम्हाला थोडासा फायदा होईल किंवा लक्षात ठेवायला किंवा ॲनालिसिस करायला सोपं जातं एकोणीशे सत्त्याण्णवला झालेली महत्त्वाची चार आहे अजून असतील परंतु लक्षात ठेवताना ॲटलीस्ट एवढी चार तरी लक्षात ठेवा वाण अभयारण्य अमरावती अंबा बारवा अभयारण्य ज्ञानगंगा अभयारण्य बुलढाणा भामरावर्ग अभयारण्य एकोणीशे सत्त्याण्णवला गडचिरोलीमधलं हे लक्षात ठेवा आणि दुसरं म्हणजे लोणार अभयारण्य सुद्धा केले दोन हजार साली परंतु त्याचं क्षेत्रफळ हे खूप कमी आहे ते आहे एक पॉईंट सतरा किती एक पॉईंट सतरा एवढं कमी क्षेत्रफळाचं हे अभयारण्य आहे आता कमी क्षेत्रफळाप्रमाणे ज्या क्षेत्रफळ बुलढाण्यात झालं तर लोणार आंबाबारो आणि ज्ञानगंगा असं त्याचं अनालिसिस होईल धुळेमधलं एकच आहे अनेर अभयारण्य अनेर धरण अभयारण्य शिरूरमध्ये येतं धुळे जिल्ह्यातल्या एकोणीसशे शहाऐंशी साली स्थापना आणि ब्याऐंशी पॉईंट चौऱ्याण्णव एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे त्याचबरोबर चपराळा अभयारण्य हे सुद्धा एकोणीशे शहाऐंशी आहे आणि आता शहाऐंशीचे दोन तीन पॉईंट पाहणं गरजेचं आहे ओके हां आता आपण इतर ना शहाऐंशीच्या तीन अभयारण्य क सायमल्टेनिअसली कन्सिडर करूया पहिलं कन्सिडर करताना अंधारी अभयारण्य जे ऑलरेडी पाहिलं होतं चंद्रपूरमधलं ते त्याच्यानंतर चपराळा अभयारण्य जे गडचिरोलीमध्ये पाहिलं ते आणि तिसरं आहे ते म्हणजे अनर अनेर धरण अभयारण्य शिरूरमधलं एकोणीसशे शहाऐंशी सालचं ते सा म्हणजे तुम्ही अभ्यास करताना ना असा सायमल्टेनियसली करा म्हणजे एकोणीशे सत्त्याण्णवची मी तुम्हाला चार सांगितली तसं एकोणीशे शहाऐंशीचे तीन अजून असतील खाली परंतु आपण फक्त आता जेवढ्या स्लाइडमध्ये येतात ना तेवढेच कन्सिडर करतोय म्हणजे तुम्हाला थोडंसं सा समजून सांगण्याला किंवा तुम्हाला समजण्याला फायदा होईल अंधारे अभयारण्य एकोणीसशे शहाऐंशी चंद्रपूर अनेर धरण अभयारण्य शिरूर एकोणीशे शहाऐंशी धुळे आणि चपराळा अभयारण्य एकोणीशे शहाऐंशी गडचिरोली आता एकोणीशे शहाऐंशीला जे तिन्ही हे आपण स्लाइडमध्ये दिलेले तीन अभयारण्य आहेत ना यातलं अंधारी अभयारण्याचं क्षेत्रफळ सगळ्यात एक जास्त आहे पाचशे नऊ सगळ्यात कमी येतं ते म्हणजे अनेर धरण अभयारण्याचं फक्त ब्याऐंशी पॉईंट चौऱ्याण्णव चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आहे म्हणजे गडचिरोलीमध्ये दोन अभयारण्य येतात ए पहिल्यांदा येतात ते चपराळा अभयारण्य एकोणीशे शहाऐंशी आणि दुसरं येतं ते भामरागड एकोणीशे सत्त्याण्णव पुणे ठाणे रायगड भीमाशंकर एकोणीशे पंच्याण्णवचं आहे तेही महत्वाचं आहे ते तुम्ही लक्षात ठेवू शकता एकोणीशे पंच्याऐंशीला आपण अभयारण्यामध्ये पाहिलं तर दोन गोष्टी आपण या स्लाइडमध्ये घेऊ शकतो जसं की सागरेश्वर अभयारण्य मी म्हटलं होतं सांगलीमधलं लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला भीमाशंकर अभयारण्य तीन जिल्ह्यामध्ये कन्सिडर केलं जातं पुणे ठाणे रायगड असं तीन जिल्ह्यामध्ये तर तेही तुम्ही लक्षात ठेवू शकता ठाणे जिल्ह्यातलं तानसा आणि तुंगारेश्वर अभयारण्य एकोणीशे सत्तर आणि दोन हजार तीन रायगड जिल्ह्यामध्ये कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि फनसाड अभयारण्य आता याच्यामध्ये ना फनसाड अभयारण्य एकोणीसशे शहाऐंशीचं आहे म्हणजे एकोणीशे शहाऐंशीचं अनेर पाहिलं होतं भीमा सॉरी चपराळा पाहिलं होतं सागरेश्वर सागरेश्वर पण कन्सिडर केलं होतं आपण नाही एकोणीशे ऐंशी अंधारी एकोणीशे ऐंशी चार लक्षात ठेवा तुम्ही सायमल्टेनियसली अंधारी अभयारण्य एकोणीसशे शहाऐंशी पहिलं लक्षात ठेवा अनेर अभयारण्य एकोणीशे शहाऐंशी धुळेमधलं ते लक्षात ठेवा त्याच्यानंतर चपराळा अभयारण्य गडचिरोली एकोणीशे शहाऐंशी ते लक्षात ठेवा आणि चौथं येतं ते म्हणजे फनसाड अभयारण्य एकोणीसशे शहाऐंशी रायगडमधलं तेही तुम्ही खायमल टेनिसने लक्षात ठेवू शकता कर्नाळा पक्षी अभयारण्य हे सुद्धा एकोणीसशे अडुसष्ट साली स्थापन झाले परंतु त्याचं क्षेत्रफळ ते नगण्य म्हणजे चार पॉईंट अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे ओके आता आपण थोडंसं सायमेंट पुढे जाऊया त्याच्यामध्ये अहमद एकोणीशे शहाऐंशीच्या अभयारण्यामध्ये ना आणखी एक पॉईंट तुम्ही इथं ॲड केला तरी चालू शकतोय तो म्हणजे कळसुबाई हरिश्चंद्र हर कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य जे अहमदनगरमधलं आहे एकोणीशे शहाऐंशीचं ते ॲड करा आता एकोणीशे सत्तरचं तानसा अभयारण्य पाहिलं होतं त्यानंतर बोर अभयारण्य हिंगोली आणि वर्धामध्ये येतं एकोणीसशे सत्तरला तेही महत्वाचं आहे आता त्यानंतर मयुरेश्वर सुपे अभयारण्य पुणे जिल्ह्यात येतं एकोणीसशे सत्त्याण्णवचं एकोणीशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये ह्या भंभरागडच्या सिरीज मध्ये तुम्ही ऍड करू शकता मयुरेशवर सुपे अभयारण्य पुणे त्यानंतर बोर अभयारण्य हिंगोली वर्धामध्ये येतं देऊळगाव रेहूकोरी काळवीट रेहकुरी काळवीट अभयारण्य एकोणीसशे ऐंशीमधलं ते इम्पॉर्टंट आहे म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव मधल्या अभयारण्य कोणती ते तुम्हाला एकोणीसशे सत्त्याण्णव मधले अभयारण्य कोणती आहेत ना ते आपण एकदा सर्वोच्च सर्व पाहूया पहिलं आहे वान अभयारण्य एकोणीसशे सत्त्याण्णव पहिलं झालं दुसरं येतं अंबा बर्वा अभयारण्य एकोणीसशे सत्त्याण्णव त्यानंतर येतं ज्ञानगंगा अभयारण्य एकोणीसशे सत्त्याण्णव तिसरं चौथं येतं अंबा भरागड अभयारण्य एकोणीसशे सत्त्याण्णव त्यानंतर पाचवं येतं ते म्हणजे मयुरेश्वर सुपे अभयारण्य एकोणीसशे सत्त्याण्णव पुणे हे झाले पाच त्याच्यानंतरची पुढची अभयारण्य एकोणीसशे सत्त्याण्णव साली स्थापन झालेलं सहावं अभयारण्य आहे ते म्हणजे नरनाळा अभयारण्य अकोलामधलं सातवा आहे ते म्हणजे टिपेश्वर अभयारण्य यवतमाळमधलं आणि आठवा आहे ते म्हणजे एडशी गट रामलिंग घाट अभयारण्य उस्मानाबाद मधलं ओके सोलापूर अहमदनगर या बाउंड्रीवर असणारं माळडोक पक्षी अभयारण्य तिथलं महत्वाचा पक्षी म्हणजे ग्रेट इंडियन बजाड कबर्ड असं म्हणलं तर नान्नज मध्ये येतं त्याचं क्षेत्रफळ आणि एकोणीसशे एकोणऐंशी साली हे स्थापन झालेलं आहे एकोणीशे एकोणऐंशी हे वेगळं एकदम इयर वेगळं आहे एवढं लक्षात ठेवा स्थापना वर्ष अहमदनगर औरंगाबादमधलं जायकवाडी अभयारण्य एकोणीशे शहाऐंशीच आहे औरंगाबादमधलंच गोतळा अत ओतरम घाट हे जे अभयारण्य आहे हे सुद्धा एकोणीशे शहाऐंशीच आहे हे तुम्ही लक्षात ठेवू शकता अकोल्यामधलं नरनाळा आपण पाहिलं होतं एकोणीशे सत्त्याण्णव मधले त्यातलं कारंजा सोहळ हे अभयारण्य हेही महत्वाचं आहे दोन हजार साली स्थापन झाले अकोल्यामध्ये कारंजा सोहळ अभयारण्य दोन हजार साली स्थापन झाले ते सुद्धा महत्वाचं आहे काटेपूर्ण अभयारण्य आणि कोयना अभयारण्य आता हे लक्षात घ्या काटेपूर्ण अभयारण्य हे अकोला वाशीमध्ये येतं कोयना साताऱ्यामधलं काटेपोर्णचं स्थापना वर्ष आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आणि कोयनाचं आहे एकोणीसशे पंच्याऐंशी भंडारा नागझिरा अभयारण्य एकोणीसशे सत्तरचं आहे सिंधुदुर्गमधलं मालवण सागरी अभयारण्य एकोणीसशे सत्त्याऐंशी आहे बीडमधले नायगाव मयूर अभयारण्य एकोणीसशे चौऱ्याण्णव आहे आता नाशिकमधले येणार ना दोन लक्षात ठेवायचे त्यातल्या त्यात तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे तर चालू घडामोडीच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचं अभयारण्य येतं ते म्हणजे नांदूर मधमेश्वर महा अभयारण्य निफाडमध्ये येतं नाशिकमध्ये निफाडमध्ये येणारं नांदूर मधमेश्वर अभयारण्य याच्याबद्दल तुम्हाला काय करायचं आहे याचं जी इयर आहे एकोणीसशे शहाऐंशी ते तुमचं पाठ असणं गरजेचं आहे आणि याचं क्षेत्रफळ आहे ते एक शंभर पॉईंट बारा चौरस किलोमीटर हेही पाठ असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट तुम्हाला याच्या बाबतीत काय करावं लागणार आहे एकोणीसशे शहाऐंशीला जी जी अभयारण्य स्थापन झाली होती तेही तुम्ही सायमल लक्षात ठेवायचा प्रयत्न करा कारण नांदूर माधमेश्वर अभयारण्य सध्या खूप चर्चेत आलेलं होतं त्यामुळे तुम्हाला या गोष्टी करणं गरजेचं आहे नांदूर माधमेश्वर अभयारण्य निफाड एकोणीसशे शहाऐंशी क्षेत्रफळ आहे शंभर पॉईंट बारा चौरस किलोमीटर ओके आणि नाशिकमध्ये भोरगड वनोद्यान दिंडोरीचं आहे त्यानंतर एकोणीशे शहाऐंशीला आणखी एक अभयारण्य स्थापन झालं होतं ते यवतमाळ नांदेड बाँड्रीवर येतं त्याचं नाव आहे पैनगंगा अभयारण्य एकोणीशे शहाऐंशी पैनगंगा अभयारण्य एकोणीशे शहाऐंशी टिपेश्वर आपण ऑलरेडी पाहिलं होतं एकोणीशे सत्त्याण्णवला यवतमाळ जिल्ह्यामधलं येतं राधानगरी अभयारण्य कोल्हापूर खूप महत्वाचं अभयारण्य येतं स्थापना एकोणीशे अठ्ठावन्नच्या एकोणीसशे पंचावन्नचं पहिलं कुठलं होतं आपण पाहिलेलं आहे ताडोबा ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे जळगाव यावल अभयारण्य एकोणीसशे एकोणसत्तरला आहे आणि उस्मानाबादमधलं एडशी रामलिंग घाट अभयारण्य एकोणीसशे सत्त्याण्णव सालचं आहे आता ह्या ज्या अभयारण्याचं आहे तर ह्याच्यात तुम्हाला अभ्यास करताना मी जसं सांगितले जसं एकोणीशे शहाऐंशी शहाऐंशीला ला जे जे अभयारण्य आहे ते सगळं नोट डाऊन करून घ्या एकोणीसशे सत्त्याण्णव साली कोणती अभयारण्य झाली ते नोट डाऊन करून घ्या आणि तशा अनुषंगानं त्यांची इयर पाठ करण्याचा प्रयत्न करा मिनिमम कॉम ह्यातल्या दृष्टीनुसार लक्षात ठेवू शक टाकला तर चांगलं होईल परंतु त्याचं इयरवाईज लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा कारण अवघडात अवघड जर प्रश्न विचारायचा झाला तर इयरवाईज विचारला जाऊ शकतो सध्याचा ट्रेंड काय आहे ते सांगतो सध्याचा ट्रेंड आहे हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ना ह्याला जोड्या लावामध्ये अशा टाईपचे प्रश्न विचारले जातात परंतु तुम्ही त्यांचे इयर वाईज पण लक्षात घ्या कधी कधी काय होणार आहे परीक्षेला तर ही एकोणीशे शहाऐंशी साली किंवा एखाद्या जिल्ह्यामधलं ते इयर वाईज किंवा त्यांच्या क्षेत्रफळानुसार चढत्या क्रमाणं अभयारण्याचे मांडणी करा असाही तुम्हाला जर प्रश्न विचारला तर तुमचा तिथं अभ्यास असणं गरजेचं आहे याच्यासाठीचा संदर्भ आहे तो महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटचा त्याच्यामध्ये एनवीस डॉट गव्ह महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन नहीं है कि जाद जाद सा है। तुम्ही तिथं जाऊन सुद्धा त्याची पडताळणी करू शकता तर हे एवढे महत्त्वाचे पॉईंट आहेत की परीक्षेला जात जाता तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर हे पॉईंट जे मला इम्पॉर्टंट वाटलं ते मी तुम्हाला स परीने समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्ही सोशल पे करत असाल तर मी सांगतो तसं करा एकोणीशे सत्तरला कोणते कोणते आहेत एकोणीसशे पंच्याहत्तरला पहिले तीन चार कोणते होते एकोणीशे शहाऐंशीला कोणते अभयारण्य होते असं ॲनालिसिस करा तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल मी या लेसनमध्ये एवढंच कवर करतो आहे आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल जे लेसन तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सप के सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा लेसन आवडलं तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद